अभी थोड़ा मांगे अजीत दादा को बागे बुला हम तुम्हारे साथ हैं अजीत दादा को बागे बुला हम तुम्हारे साथ हैं खाली देना रे मोबाइल काल मला धनंजयचा फोन आला होता आणि बाकीच्यांनी पण सांगितलं आणि कार्यकर्त्यांनी आणि सगळ्या सहकारी मित्रांनी कोल्हापूरला जात असताना आता मी पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार अभिषेक हलवाईला जाणार अभिषेक हलवाई गणपतीचं दर्शन केलं तिथून पुढं मी सातारा कोल्हापूर रोडनी जाताना ते आपल्या सतरा चव्हाण साहेबांची समाधी आहे तिचं दर्शन घेणार तिथून दर्शन घेऊन साधारण साडेतीनपर्यंत कोल्हापूरला पोहोचण्याचा माझा आणि माझ्या सहकाऱ्यांचं नियोजन आहे. आता मला माहीत नव्हतं की आजच आमचा विनोद आणि बाकीचे सगळे सहकारी उद्योग दोनशे आणि इतर सगळे सहकारी इथं आले कारण ही कॉलनी आहे आणि कॉलनीमध्ये माझा नेहमी कटाक्षाने हा प्रयत्न असतो की आपल्यामुळे इतर पण कॉलनीतल्या नागरिकांना त्रास होऊ नये परंतु कार्यकर्त्यांचा उत्साह देखील असतो आणि त्यांनी माझं सुरुवातीला स्वागत केलं ते मी स्वीकारलेलं आहे आणि आता इथनं पुढं पुढच्या कामाला पुढच्या जे काही आखणी केलेली आहे दौऱ्याची कार्यकर्त्यांचा उत्साह तुम्ही जसं म्हणताय तसं शिगेला आहे. या कार्यकर्त्यांच्या उत्साहात आणखी बॅनर लागले शहरात दादा मुख्यमंत्री व्हा पालकमंत्री व्हा सांगू का हे अलीकडे एक नवीन फॅड निघालं आपल्या महाराष्ट्रात. अनेक ठिकाणी अनेक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही जर बघितलं तर माझ्या कानावर आलंय माझे पण बॅनर लागले काही ठिकाणी महाराष्ट्रात बॅनर लागले काही ठिकाणी आमचे धनंजय मुंडेच्या मोठ्या भगिनी पंकजांच्या सॉरी लहान भगिनी पंकजा मुंडे त्यांचेही बॅनर लागले. कार्यकर्त्यांचा उत्साह असतो. तुम्हाला आठवत असेल की मागे राष्ट्रवादी भवनच्या बाहेर मुंबईला आमच्या तिघांचेही एक दिवस माझे एक दिवस जयंतराचे एक दिवस सुप्रियाचे असेही बॅनर लागले. हे काय आम्ही कुणी सांगत नाही. मी नेहमी त्यांना सांगतो की असं आपण बॅनर लावून सांगितलं की मुख्यमंत्री पालकमंत्री तर तसं होत नाही. कुणाला मुख्यमंत्रीपद जर मिळवायचं असेल तर 145 मॅजिक फिगरचा आकडा जो गाठू शकतो तो मुख्यमंत्री होतो. तसं मागे उद्धवजींनी गाठला देवेंद्रजींनी गाठला आता एकनाथराव शिंदे साहेबांनी गाठला. तुम्ही लेट झाले अशा पद्धतीने लेटचा प्रश्न नाही. कुणी लेट नसतं कुणी आधी नसतं शेवटी प्रत्येकाचा म्हणजे मी तसं म्हणणं बरोबर नाही पण नशिबाचा भाग असतो. आता कधी वेळ येईल आता कधी वेळ येईल वेळ कधी येईल ते काही सांगता येत नाही. आपलं आपलं काम करत राहायचं. शेवटी जनतेचं प्रेम घेत घेत बहुजनांचे प्रश्न सुटले पाहिजे. सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय देता आला पाहिजे. कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे हा आम्हा लोकांचा दृष्टिकोन आहे. आणि आम्ही लोकांनी जो निर्णय घेतला ते बहुजनांच्या भल्याकरता बहुजनांच्या विकासाच्या करता जी कामं आहेत ती कामं होण्याच्या करता याबद्दल अशा प्रकारचा निर्णय घेतला. आणि देशपातळीवर पण मोदी साहेबांचं नेतृत्व जगाने मान्य केलेलं आहे देशातील बहुसंख्येने मान्य केलेलं आहे. आज पण तुम्ही पाहताय आपल्या दिल्लीमध्ये G20ची मोठी परिषद ही आहे. अनेक देशातले मोठे मोठे मान्यवर तिथं आलेले आहेत. अध्यक्ष आलेले प्रेसिडेंट काही प्राईम मिनिस्टर आलेले असे सगळे लोक आलेले आणि माझ्यापरीनं मला कामाचे आवड आहे आणि मला काम करायचं आहे त्याकरता आम्ही काही का आता त्यांची चर्चा करून काही उपयोग आहे का. या संदर्भामध्ये आलेल्या प्रत्येक क्षणाला सामोरं जायचं